माहीत असणं आवश्यकता आहे कोस्पॉच्युलेट्सवरच टोटली डिपेंड आहे रिव्हर्स पॉस्च्युलेट कारण त्याचे आणि याचे सिद्धांत बहुतांश एकमेकांना संबंधित आहेत ठीक आहे तर रिव्हर्स पॉस्च्युलेट काय आहे या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती घेऊत आणि त्याचं वर्क कशा संदर्भात होतं आणि त्याचं नेमकं म्हणणं काय का होतं रिव्हर्सचं आणि ते हे जे रिव्हर्सचे जे सिद्धांत आहेत पॉर्च्युलेट्स म्हणजे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत सिद्धांत नेमकं काय दर्शवतात यावर आपण आज बघणार आहे तर चला मग बघू काय आहे रिव्हर्स पॉश्युलेट रिव्हर्स शिकण्या अगोदर आपल्या सर्वांना एक माहिती गोष्ट एक माहिती असणं आव, आवश्यकता आहे की रिव्हर पॉश्युलेट हे टोटली डिपेंड आहे वायरससवर वायरस, वायरस काय आहे या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊच अगोदर आणि व्हायरस हे मायक्रोबायोलॉजीमध्ये कुठल्या स्थानावर आणि कसं येते या संदर्भात पण आपण डिटेलमध्ये बघू जर तुम्ही ही स्क्रीन बघत असाल तर यामध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसते मायक्रोबियल डायव्हर्सिटी म्हणजे सूक्ष्मजीवांची विभाजनता विविधता तर यामध्ये तुम्ही जर बघितलं मायक्रोबायोलॉजी म्हणजे निवळ स्टडी ऑफ बॅक्टेरिया और फनजाय नाही आहे त्यामध्ये वेगवेगळे ऑर्गनिझम्स येत असतात ज्यांनी करून आलगे प्रोटोजोआ फनजाय बॅक्टेरिया आल अल्गे हे सर्व एक सेल्युलर ऑर्गनिझम्स आहेत पण असे पण काही असेल्युलर ऑर्गनिझम्स आहेत मायक्रो जे की मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण वारंवार शिकत आहेत असेल्युलर ऑर्गनिझम्समध्ये येतात वायरसस व्हिरॉईड आणि प्रायॉन्स तर त्यामधलं पण टोटल वर्क हे रिवर पॉस्च्युलेट्स टोटली वर्क आहे वायरससवर वायरस इज अ असेल्युलार स्ट्रक्चर ए सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय आपल्याला सेलची डेफिनेशन अशी आपण बघितलं सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ लाईफ पेशी ही जीवनाचं रचनात्मक आणि कार्यात्मक असणारं जीवनाचं एक एकक आहे पण पण वायरस एक पेशी नाही आहे पण तो पण एक जीवन आहे ठीक आहे तर हेन्स वी कॅनॉट से दॅट अ सेल इज ए बेसिक युनिट ऑफ लाईफ आणि हे टोटली वेगळं आहे एक लाइव बॅक्टेरियल सेलपासून थोडंसं वेगळं येते वायरसस तर वायरस काय याबद्दलची माहिती आपण बघू सो दिस इज ए वायरस स्ट्रक्चर तर हे जे स्ट्रक्चर तुम्ही बघत आहे एक सेल सेल सेलपेक्षा खूप वेगळं स्ट्रक्चर आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे ऑर्गनल्स नसतात व्हायरसमध्ये वायरसेस इज अ सेल्युला सॉरी अ ऑर्गनल अ विच इट डज नॉट कन्सिस्ट एनी सॉर्ट ऑफ ऑर्गनल्स यामध्ये कुठल्याही प्रकारचे ऑर्गनल्स नसतात जसं की गोलकी कॉम्प्लेक्स नाही आहे यामध्ये मग त्यानंतर मग आपले एन्डोप्लान रेटिक्युलम नाही आहे त्यानंतर लायसोझोम नाही आहे असे विशिष्ट प्रकारचे जे सेल ऑर्गनल्स आहेत जे की सेलमध्ये प्रेझेंट असतात ते यामध्ये नसतात ठीक आहे तर व्हायरसचे डेफिनेशन काय वायरसेस आर दि ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर होस्ट पॅरासाईट विच स्पेसिफिकली इन्फेक्ट स्पेसिफिक सॉर्ट ऑफ मायक्रो ऑर्गन स्पेसिफिक सॉर्ट ऑफ ऑर्गनिझम्स ओन्ली म्हणजे काय व्हायरसस एक विशिष्ट प्रकारचे ऑर्गनिझम आहे जे की असेल्युलार आहे जे की पेशीपासून बनलेलं नाही आहे त्यानंतर इट इज अ ऑब्लिगेट स्ट्रिक्टली ऑब्लिगेट टू इट्स पॅरासाइट म्हणजे काय कुठलाही विशिष्ट प्रकारचा व्हायरस एक विशिष्ट प्रकारचाच आजार निर्माण करतो जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर माहीत असेल स्मॉल पॉक्स डिसीज जे कांज आपण माता येणं म्हणतो आपण जे म्हणतोय ना तर त्याच्यामुळे आपल्याला रेबीज होऊ शकत नाही मी आहे का मी काय म्हणतो कोरोना व्हायरस पण एक त्याचं उदाहरण आहे कोरोना व्हायरसमुळं आपल्याला दुसरा जसं की कोरोना व्हायरसमुळं तुम्हाला टी बी होऊ शकत नाही कारण कोरोना व्हायरस फक्त आणि फक्त लंग इंक इन्फेक्शन करत पण दुसरा कुठलाही प्रकारचा आजार तुम्हाला करणार नाही म्हणजे स्पेसिफिक सॉर्ट ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम स्पेसिफिक सॉर्ट ऑफ डिसीज हे कॉज करतो आणि तोच रिव्हर्स पॉश्युलेटचं पण एक म्हणणं आहे आणि हेच याला हेच जे मी जे म्हणत आहे त्याला सिद्धांत म्हणलेलं आहे कुठले कोच पॉशुलेटचे आणि त्याच्या संबंधित रिव्हर्स पॉस्टुलेट पण तेच म्हणतोय की स्पेसिफिक टाईप ऑफ व्हायरसेस ओनली कॉज डिसिज टू स्पेसिफिक टाईप ऑफ ऑर्गॅनिझम ओनली तर बघूयात आता तर हे आहे रिव्हर्स पॉशुलेट मॉडिफाईड फ्रॉम कोच पॉशुलेट कारण कोचनं जे काम केलं तर रॉबर्ट कोचचं जे काम होतं तो कशावर होता तो होता बॅक्टेरिया ठीक आहे अँथ्रॅक्स डिसीज पण रिवर्स पॉस्ट्युलेट हे टोटल वर्क कशावर आहे वायरसेस आणि वायरसेस काय आपल्याला माहिती आहे अ सेल्युलर पार्टिकल्स विच इन्फेक्ट अ व्हेरी स्पेसिफिक सॉर्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स वायरसेस बॅक्टेरियाला पण इन्फेक्ट करतात त्यांना बॅक्टेरियो फाज म्हणतात वायरसेस ॲनिमलला पण इन्फेक्ट करतात त्यांना ॲनिमल वायरस म्हणतात वायरसेस प्लांटला पण इन्फेक्ट करतात त्यांना प्लांट वायरस असे म्हणल्या जाते तर नेक्स्ट आता तुम्हाला सांगूत ग्रहित धरूत आपण एक स्मॉल एक्झाम्पल गृहीत धरूत एक विशिष्ट प्रकारचा प्लांट आपण सर्वांना माहिती आहे रोज म्हणजे गुलाब एक उदाहरण धरूत गुलाबाचं झाड जर का गुलाबाच्या झाडावर एक पॅचेस पडत आहेत ठीक आहे कुठले मग ते काळे असू द्या किंवा पांढरे पॅचेस म्हणजे धब्बे ठीक आहे धब्बे धब्बे जसं की कुठले तरी धब्बे धब्बे टाईपमध्ये पडत आहे आणि त्यामुळं त्या गुलाबाच्या झाडाला झाडाच्या पानांना काय होते त्याच्यामध्ये काय होते ते टोर होते ठीक आहे वाळून जातात टोर होतात सडून जातात तर अशा प्रकारचं जे होत आहे हे अशा प्रकारचे जे डिसिजेस आहेत ते फंगल असतात किंवा व्हायरल असतात ठीक आहे खूप जास्त फंगल असतात काही प्रमाणात व्हायरसेस पण असतात तर तसं एक उदाहरण आपण गहित धरू तर त्यामध्ये आपण असं करू की तो स्पेसिफिक टाईप ऑफ व्हायरसेस ग्रित धरा एक एक्सवायजेड व्हायरस आहे आणि ते गुलाबाच्या पानावर तो आजार पडतो आणि त्याच्यामुळं ते गुलाब त्याची गुलाबाच्या झाडाची वाढ होऊ शकत नाही ठीक आहे तर तो व्हायरस फक्त गुलाबाच्या झाडालाच इन्फेक्शन करणार तो तुमच्या दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या वनस्पतीला इन्फेक्शन करणार नाही म्हणजे काय आणि इन्फेक्शन केल्यानंतर तुम्ही लक्ष पुरवाय का इन्फेक्शन कुठलं जर तो वायरस झेड व्हायरस फक्त गुलाबाच्या झाडालाच जर का इन्फेक्शन करत असेल त्यामुळे तो झाड डिसीज झालेला ऑर्गॅनिझम असं आपण ग्रहित धरू म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल तो व्हायरस तो झाडावर रोग पाडतो आणि तो तोच झाडावर नेहमी असणार आहे आणि तो व्हायरस त्याच झाडापासून आपण आपल्याला भेटू शकणार आहेत जसं की स्वाईन फ्लू एक उदाहरण स्वाईन फ्लू आपल्या सर्वांना माहिती आहे कशापासून होते तो फक्त आणि फक्त श्वान बसून होते आपण त्याला काय म्हणतो डु पिक्स ठीक आहे पिक्स पिक्समध्ये तो मायक्रो तो वायरस आढळतो ठीक आहे तो स्पेसिफिक टाईप ऑफ व्हायरस ता, स्पेसिफिक टाईप ऑफ ऑर्गॅनिझमधीच आढळतो आणि त्यालाच तो डिसीज कॉर्ट करतो को रिव्हर्स पॉस्टिव्हिट्स पण तीन म्हणणं आहे बघा आयसोलेट दी वायरस फ्रॉम दी डिसीज होस्ट रिव्हर्सचे काही सिद्धांत आहेत रिव्हर्सचे पॉस्टिव्हिट्स म्हणजे रिव्हर्सचे काही सिद्धांत आहेत त्याचा असे सिद्धांत आहेत की जो काही पण व्हायरस आहे तो एक विशिष्ट प्रकारच्या जीवांनाच तो आजार करतो आणि तो तुम्हाला तिथंच भेटू शकतो मी जे म्हणलो आता जसं की स्वाईन फ्लू म्हणा स्वाइन फ्लू फक्त तो फक्त पिक्समध्ये आढळतो ठीक आहे आणखी असे खूप काय असतात जसं की टोबॅको मोजाईक व्हायरस टोबॅको मोजाईक व्हायरस याला आपण टी एम वायरस म्हणतो आणि ते फक्त तंबाखूच्या पानावरच किंवा तंबाखूच्या झाडावरच तो आजार करतोय आणि तो तिथंच भेटतोय तो व्हायरस नेहमी कुठे भेटणार तंबाखूच्या झाडाच्या पानावरच भेटणार म्हणून त्याला टोबॅको मोर एक व्हायरस आहे तर रिव्हर्सचं पॉशिट्स काय म्हणतात की तुम्हाला कुठलाही प्रकारचा व्हायरस पाहिजे पाहिजेत असेल तर तुम्हाला तो होस्ट माहीत असणं गरजेचं आहे कारण स्पेसिफिक टाईप ऑफ व्हायरस ओनली इन्फेक्ट स्पेसिफिक टाईप ऑफ होस्ट ओनली म्हणजे विशिष्ट प्रकारचा व्हायरस ते फक्त विशिष्ट प्रकारच्या जीवांनाच आजार करतो आणि तो तिथूनच आपल्याला भेटू शकतो हे झालं पहिलं सिद्धांत दुसरं सिद्धांत काय कल्टिवेशन ऑफ व्हायरस इन द होस्ट सेल तुम्हाला जर का तो व्हायरस अटॅक भेटलेला आहे तर तो व्हायरस तुम्हाला जर का वाढवायचा असेल तर तुम्हाला होस्ट सेल असणं गरजेचं आहे जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कोस्ट पॉशुलेट बघितलं तर कोस पॉशुलेटमध्ये तुम्ही काय केलं ती अँथ्रॅक्स डिसिज कोणामध्ये होऊ लागली कॅटल्समध्ये आणि उंदरांमध्ये तर ते उंदीर किंवा ते कॅटलच लागल एक स्वस्त उंदीर आणि एक बिमार उंदीर बिमार उंदिरामधून तुम्ही ते सूक्ष्मजीव घ्यायचा आणि स्वस्त उंदिरामध्येच टाकायचा तो जंतू मग तुम्ही माणसामध्ये टाकणार नाही म्हणजे तो उंदीर जे आहे तो होस्ट आहे म्हणजे काय विशिष्ट प्रकारच्या व्हायरसेसला जगण्यासाठी विशिष्ट प्रकारचा होस्ट लागतो जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं नाही करणार मी तुम्हाला एक उदाहरण देतो की मला जर का खाद्यपदार्थामध्ये जर का समोसे आवडत असतील तर मी फक्त कुठं दिसणार आहे समोसाच्या दुकानासमोरच आणि तिथंच पडून असणार आहे हेच आहे दुसरं सिद्धांत मला जर का जगवायचं असेल तर मला समोसाच्या दुकानासमोरच सोडावं लागल म्हणजे काय इफ यू हॅव टू कल्टिवेट दी वायरस यू शूड हॅव दी होस्ट स्पेसिफिक होस्ट टू कल्टिवेट दॅट वायरस हे आहे दुसरं सिद्धांत ठीक आहे दुसरा सिद्धांत काय म्हणतो की तुम्हाला जर का तो वायरस तो तुम्ही जर का तो वायरस आयसोलेट केला विशिष्ट प्रकारचा वायरस वायरस आयसोलेट केला तर त्याला जर तुम्हाला जगवायचं असेल तर तुम्हाला त्याचा लागणारा होस्ट हे द्यावंच लागणार आहे तिसरं सिद्धांत बघूत काय प्रोडक्शन ऑफ कंपेरिबल डिसीज बेन द कल्टिवेट वायरसेस इज यूज टू इन्फेक्ट एक्सपिरिमेंटल एनिमल म्हणजे काय तुम्ही जर का, का तो व्हायरस एक तंदुरुस्त वनस्पतीवर टाकला है। तर तो सेम प्रकारचा आजार तो त्या वनस्पतीला झालाच पाहिजेत ठीक आहे आणि त्यामुळं तो आजार दिसलाच पाहिजेत हे चौथं चौथं सिद्धांत ठीक आहे पाचवा सिद्ध सिद्धांत रिआयसोलेशन ऑफ द सेम व्हायरस फ्रॉम द इन्फेक्टेड एक्सपिरिमेंट ॲनिमल किंवा प्लांट म्हणजे काय त्याचं सो हे बघितल्यानंतर पाचवं जे पॉशुलेट आहे त्यामध्ये तो जो डिसीज कॉज करणारा ऑर्गॅनिझम आहे त्याला आपण परत रिआयसोलेट केलं आहे आणि रिआयसोलेट करून तो आयडेंटिफाय केला तो ऑर्गॅनिजम सेम असणं जरूरी आहे कुठलं जे की प्रथमत आपण फर्स्ट ऑर्गॅनिझमपासून आयसोलेट केला म्हणजे प्रथमतः आपण जे उदाहरण दिलं तर की टोबॅको मोजा एक वायरस म्हणा तो एखाद्या व तो एखाद्या प्लांटमधून आयसोलेट केला आणि फ्रेश प्लांटवर टाकला आणि तो ऑर्गॅनिझम आणि हे नवीन फ्रेश हेल्दी ऑर्गनिझमवर टाकलेला तो सेम प्रकारची डिसीज करणं जरूरी आहे ठीक आहे आणि सगळ्यात फायनली प्रत्येक वायरस प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इम्युन सिस्टीम डेव्हलप होत आहेत म्हणजे रोगप्रतिकारशक्ती प्रत्येक व्हायरस असू द्या बॅक्टेरिया असू द्या प्रत्येकच्या अगेन्स्ट इम्युन सिस्टीम ही काम करत आहे आणि त्यामुळेच रिवर्स पॉशुलेट्स हे असे म्हणतात की स्पेसिफिक टाईप ऑफ ऑर्गॅनिझम ओनली इन्फेक्ट दी स्पेसिफिक टाईप ऑफ होस्ट ओनली अँड रिवर्स प्रॉस्युलेटचं टोटल वर्क हे वायरसेसच्या रिलेटेड आहे आणि वायरसेसच्या अगेन्स्ट पण इम्युन रिस्पॉन्स जनरेट होत आहे वारंवार तर अशा पद्धतीने आपण रिव्हर्स प्रॉस्युलेट्स काय असते यासंदर्भात डिटेलमध्ये माहिती बघितली थँक्यू